रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये महासेल दिवाळीचा 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत 2700 खरेदीवरती आकर्षक गिफ्ट, काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, यार्ड लावणाऱ्या किमतीत यंदा दिवाळीची खरेदी रवींद्र मध्येच। आमच्या अधिकृत शाखा, शाखा तासगाव, बदललेला पत्ता परशुराम हॉल, विटा रोड, शाखा सावळज अंजनी रोड, शाखा विटा रेनावी रोड, शाखा आरवडे राधाकृष्ण मंदिरा शेजारी, शाखा कडेगाव श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव विटा रस्ता, शाखा पलूस कराड रोड पलूस। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। ऊस तोडणी मजुरांना फराळ वाटप, हुतात्मा भगतसिंग हायस्कूल मधील 1994 बॅचचे विद्यार्थी कडून। समाजातील वंचितांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांची ही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हुतात्मा भगतसिंग हायस्कूल मधील 1994 बॅचचे विद्यार्थी यांनी एकत्र येऊन अंकोलखोप परिसरातील 100 पेक्षा जास्त ऊस तोडणी मजुरांना फराळाचे वाटप करण्यात आले। ऊस तोडणी मजूर ऊस तोडीसाठी अन्य जिल्ह्यातून येत असतो, त्यांना फराळ वाटप केले। या प्रसंगी अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते, उपसरपंच अशोक चौगुले, महेश चौगुले, शशिकांत हजारे, प्रमोद पाटील, रघुनाथ जगनाडे, नवनाथ पाटील सह अनेक विद्यार्थी उपस्थित होते। 1994 बॅचच्या वतीने ऊस तोड मजूर जे अंकल गावामध्ये ऊस तोडण्यासाठी आले आहेत त्यांना फराळाचं वाटप करण्यात आलं। आणि दिवाळीच्या अगोदर जवळपास आपल्या गावामध्ये ऊस तोड मजूर आले आहेत आणि दिवाळीमध्ये सणासुदी उत्सव असताना सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना हे आपल्या पोटपाण्याचं उदरनिर्वाह साधन ऊस तोड मजुरी हे करण्यासाठी आपल्या गावामध्ये आले आहेत। त्यांचाही आनंद, त्यांची दिवाळी त्यांची मुलाबाळांसाठी आनंदात साजरी व्हावी या अनुषंगानं 10वीच्या आमच्या बॅचच्या वतीनं, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना जवळपास 100-150 पोड्यांचं वाटप करण्यात आलं आणि हा दिवाळीचा आनंद द्विगुण व्हावा यासाठी त्यांना फराळ देण्यात आला। 1994 बॅच आणि इनोव्हेटिव्ह ग्रुप अंकलखोप यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी शेतमजुरांना, या ठिकाणी अंकलखोपमध्ये काम करत असणाऱ्या सर्व ऊसतोड कामगारांना दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं। जवळजवळ 101 पुढ्या फराळांचं वाटप या ठिकाणी इनोव्हेटिव्ह ग्रुप विशाल नवले आणि 1994 बॅच मित्र परिवार यांच्या माध्यमातून हे आज या ठिकाणी वाटप करण्यात आलं। या ठिकाणी उपस्थित सर्व इनोव्हेटिव्ह ग्रुपचे सदस्य, 1994 बॅचचे सर्व विद्यार्थी, आपल्या अंकलखोप गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय अनिज विभूते यांच्या हस्ते आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी वाटप करण्यात आलं, त्याबद्दल सर्वांनाच मी धन्यवाद देतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।